Hello my dear students, in the last lecture we saw question number 2nd of practice 3.4. Now today we will study next question, that is question number 3 of this practice 3.4. See, the question is MRPN is a cyclic. See, quadrilateral MRPN. MRPN is a cyclic quadrilateral. See. साइक्लिक म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सपोज देर इज अ सर्कल लाइक दिस अँड इन दिस सर्कल दिस क्वाड्रिलेटरल इज साइक्लिक. असं हा साइक्लिक क्वाड्रिलेटरल. ऍक्च्युअली तुम्हाला एवढं जरी कळलं की त्याचे ऑपोजिट अँगल्स व्हर्टिकल आपले सॉरी त्याचे ऑपोजिट अँगल्स जर सप्लिमेंटरी असतील तर तो काय असतो साइक्लिक. आता त्यांनी साइक्लिक म्हटलंय मग दोन गोष्टी लक्षात ठेवा. जर तो साइक्लिक असेल तर ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी. हे झालं थिअरम. आणि जर ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतील तर तो सायक्लिक. हा झाला त्याचा कॉन्वर्स. कळलं का काय? सायक्लिक असेल तर ऑपोजिट अँगल सप्लिमेंटरी, आणि जर ते सप्लिमेंटरी असतील ऑपोजिटचे अँगल तर तो सायक्लिक. तो झाला त्याचा कॉन्वर्स. ओके, आता इथे बघूया काय दिलंय. पी क्यू आर एस इज सायक सॉरी एम आर पी एन काय दिलंय. एम आर पी एन एम आर पी आणि एन हा काय दिलाय साइक्लिक क्वाड्रिलेटरल दिलाय. आर की दिलाय बघा 5x-13 डिग्री आणि एन दिलाय 4x+4 डिग्री एवढा डिग्री असं दिलंय. ओके, फाईंड द मेजर ऑफ आर अँड एन. आर चा आणि एनचं मेजर फाईंड करायचं. ओके, आता बघा बरं काय करता येईल. सिंपल आहे बघा, फक्त समजून घ्या. इथं काय म्हणणार आपण क्वाड्रिलेटरल एमआरपीएन इज ए सायक्लिक. फक्त समजून घ्या काय याच्यामध्ये. जर हे सायक्लिक असेल हा तर ऑपोजिट अँगल जे असतात हे ते आर सप्लिमेंटरी. ते कसे असतात? त्यांची ऍडिशन 180 डिग्री असते. म्हणजे आपण सरळ सांगूया क्वाड्रिलेटरल एमआरपीएन एमआरपीएन बघा एमआरपीएन इज ए सायक्लिक क्वाड्रिलेटरल इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. काय आहे हे? सायक्लिक क्वाड्रिलेटरल. कोणता? एम आर पी एन. हा एम आर पी एन इज ए सायक्लिक क्वाड्रिलेटरल. ओके, जर तो सायक्लिक असेल देअरफोर मग अँगल आर प्लस अँगल एन आर आणि एन इज इक्वल्स टू आर प्लस एन इज इक्वल्स टू किती? 180 डिग्री. त्याला रिझन काय? ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल आर सप्लिमेंटरी. मी तसं सांगा ऑपोजिट अँगल्स of a cyclic quadrilateral opposite angles of cyclic quadrilateral are supplementary. ऑपोजिट अँगल्स सायक्लिक क्वाड्रिलेटरलचे कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. म्हणून आर प्लस एन आर आणि एन ह्यांची सम किती? 180 डिग्री. चला आर किती टाकून द्या? 5x-13 प्लस 4x+4 आणि बघा ह्या दोघांची सम किती आहे? 180 डिग्री. कारण ते सप्लिमेंटरी. इफ दोज टू अँगल्स आर सप्लिमेंटरी दिस टू अँगल्स आर ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल देअरफोर दे आर सप्लिमेंटरी. असं आता बघा बरं हा 5x+4x व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ 5x+4x? 5x+4x सी देन सी हियर 5x-13 + 4x+4 इज इक्वल्स टू 180 डिग्री. ओके, नाउ सी दिस 5x अँड 4x दीज आर लाईक टर्म्स. बघा हा पण x च्या मध्ये आणि हा पण x मध्ये. देन 5x+4x दॅट विल बी 9x. नाउ सी हियर -13 + 4 this -13 and +4 that will become here -9. okay, here will remain only -9 that is equals to this 180 degree. now see this -9 on that side will take this -9 on that side. here will become 180 plus this -9 will become +9. okay, then 9x is equals to 180 plus 9 that is 189. so here x is equals to 189. This 9 is multiplying here, here it will divide upon 9.
This 9 1's are 9, 9 2's are 18, 9 1's are 9. So we got here x is equals to 21. Okay. We got this value x is equals to 21 degree. Then x is equals to 21, then see here now n. Angle n is equals to, angle n is equals to 4x plus 4. 4x plus 4 is equals to 4x, 4 into x, x is what? 21. See, 4 into x, x is 21 plus 4. See here, 4x plus 4, 4x, x is what? 21, 4 into 21 plus 4 here. Then 21 4s are 84 plus these 4, that will become here 88 degree. So we got here angle n is equals to 88 degree. Okay, so we got here angle n. After n we will find here angle r. Now see, what is the value of angle r? R is equals to 5x minus 13. Then take that value, find x is what here? See, x is 21. Take this 21 minus this 13. 21 5s are, what will be here? 105 degree. 21 5s are 105. Then this minus 13, what will come here? Minus 13, 15 minus 3, 12. Carry 1. 5 minus 3, 2. Then 10 minus 1, 9. Okay. So angle R is equals to 92 degree. We got angle N as well as angle R. 92 degree. And this which are the two of them? R which are the and N which are the 92 and 88 degree. Okay. Now see the next. Now question number 4. Fourth question kind of like. In figure, RS is the diameter of the circle with center O. See here. This is one of the circle given. In this circle, see here RS is the diameter, O is the center, and this point T is the point which is outside the circle. बघावर का? आता angle हा जो आहे point T हा बाहेर आहे बघा. Outside the circle. Circle च्या बाहेर आहे. Now what to find here? आपल्याला काय find करायचे बघावर? T. See. Point T lies in the exterior of the circle through that RTS is an acute angle. RTS is बघा इथे आपण म्हणूया to prove angle RTS is an acute angle. RTS is an acute angle. बघा हा RTS हा angle काय दाखवायचा आहे? Acute angle असं. RTS क्या रखना है? Acute angle. कौन सा angle? RTS. RTS यह ना acute रखना है. Okay. अपन इतने क्या ढूंढ लिया? Proof. Let RT intersect circle in point M. ऐसा हम ढूंढ लिया. Let segment RT so now the net up draw RT and TS draw segment TS RT draw karasa RT and TS RT TS draw segment RT and segment TS. यहाँ पहला RT draw केला, दूसरा TS draw केला. RT and TS ये दोनों draw केले. RT intersect circle at point M. Segment RT intersect circle at point M. आता बघा बरं. Draw MS. अतः MS draw करें आपन. Draw MS. Draw
सेगमेंट एम एस काय केलं बघा बरं इथं काय काय केलं ते कसं दिसून येऊ तुम्हाला हे खूप सिंपल वाटेल आपण काय केलं इथे टी दिलेलं आहे त्यांनी बाहेर एवढं दिलं होतं हा सर्कल इथे आर एस डायमीटर दिला आणि टी बाहेर दिला आपण काय केलं या टी ला जोडलं आर टी टी एस काढलं नंतर हा आर टी या सर्कलला इंटरसेक्ट करतो कोणत्या पॉइंट मध्ये एम आपण म्हटलं आर एम एस एम एस ड्रॉ करा आर एम एस हा ट्रायंगल आता बघा बरं का ट्रायंगल आर एम एस मध्ये अँगल आर एम एस इज अ राईट अँगल बरोबर आहे का अँगल आर एम एस इज अ राईट अँगल का बरं हा 90 डिग्री का तर अँगल इन्स्क्राइबिंग अ सेमी सर्कल बघा हा डायमीटर हा सेमी सर्कल सेमी सर्कल मध्ये हा अँगल कोणता तयार झाला राईट अँगल पण अँगल इन्स्क्राइबिंग अ सेमी सर्कल इथे आपण सांगूया अँगल आर एम एस इज इक्वल्स टू 90 डिग्री बघा बरं कोणता अँगल अँगल आर एम एस आर एम एस इज अ राईट अँगल दैट इज इक्वल्स टू 90 डिग्री मग इथे काय म्हणणार आपण अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल म्हणजे सेमी सर्कल मधला अँगल आहे अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल बघा या सेमी सर्कल मध्ये हा अँगल इन्स्क्राइब झाला अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल ओके म्हणजे हा 90 डिग्री जर हा 90 तर हा बाजूचा सुद्धा 90 सेम का बरं बिकॉज दे आर अँगल्स इन अ लिनियर पेयर हा अँगल 90 तर हा सुद्धा 90 मग इथे सांगू आपण अँगल आर एम एस अँगल आर एम एस प्लस अँगल दुसरा बघा आर एम एस सोबत एस एम पी किंवा टी एम एस अँगल टी एम एस दॅट इज इक्वल टू 180 डिग्री इथं रिझन द्या अँगल्स इन लिनियर पेयर अँगल्स इन लिनियर पेयर अँगल लिनियर पेयर मध्ये आता आर एम एस किती 90 हा जर 90 असेल 90 डिग्री प्लस हा टी एम एस टी एम एस इज इक्वल टू 180 मग हा 90 तिकडे गेला मग टी एम एस इज इक्वल टू 180 हा 90 तिकडे गेला मायनस 90 मग 180 मायनस 90 किती उरले 90 डिग्री इथे काय अँगल टी एम एस इज इक्वल टू 90 डिग्री सो वी गॉट दिस अँगल टी एम एस हा किती मिळाला आपल्याला 90 डिग्री बघा दिस 90 दिस ऑल्सो 90 बिकॉज दे आर अँगल्स इन लिनियर पेयर हे जर लिनियर पेयर मध्ये असेल तर त्यांची ऍडिशन 180 हा 90 तोडलेला हा सुद्धा 90 तेच आलं इथे 90 आता बघा बरं का आपल्याला ह्याला आक्यू दाखवायचं ना आक्यू ट्रायंगल आता इन ट्रायंगल टी एम एस असं घेऊ आपण इन ट्रायंगल टी एम एस बघा बरं या टी एम एस मध्ये टी एम एस या टी एम एस मध्ये काय हा एक अँगल 90 उरलेले हे दोन काय येतील दोघांची मिळून 90 हा एक 90 आणि उरलेले हे दोन मिळून 90 येतील म्हणजे हा 90 पेक्षा कमी झाले ना त्याचे टोटल किती 180 180 ला हा 90 गेला उरलेले हे दोन मिळून 90 बरोबर आहे की नाही हा प्लस हा दोघं मिळून 90 याचा अर्थ दोघांची ऍडिशन 90 येते म्हणजे ते दोघं अक्यूट आहेत छोटे अँगल आहेत म्हणून त्यांचं म्हणून 90 येत आहे म्हणजे हा काय झाला अक्यूट अँगल पण ते लिहायचं कसं बघा म्हणजे इन ट्रायंगल टी एम एस अँगल टी एम एस प्लस बघा पहिला टी एम एस प्लस एम टी एस अँगल एम टी एस प्लस बघा टी एम एस झाला पहिला नंतर एम टी एस आणि तिसरा टी एस एम अँगल टी एस एम आणि इज इक्वल्स टू काय 180 डिग्री त्याला म्हणायचं ट्रायंगल प्रॉपर्टी विच प्रॉपर्टी ट्रायंगलची प्रॉपर्टी आता बघा टी एम एस किती आहे टी एम एस इक्वल्स टू 90 डिग्री सबस्टिट्यूट हियर प्लस एम टी एस आता हा एम टी एस प्लस टी एस एम अँगल टी एस एम इज इक्वल्स टू काय 180 डिग्री आता हा 90 तिकडे नेला मायनस म्हणजे 180 मायनस 90 90 उरलं म्हणजे अँगल एम टी एस प्लस अँगल टी एस एम इज इक्वल्स टू 180 मायनस 90 किती उरला 90 डिग्री म्हणजेच बघा आता एम टी एस म्हणजे हा अँगल प्लस टी एस एम म्हणजे हे दोन अँगल बघा हा आणि हा हे दोघं मिळून किती 90 दोघं मिळून 90 मग तो ऑब्ट्यूस येण्याचा प्रश्नच येत नाही दोघं मिळून दोघांची ऍडिशन 90 येते म्हणजे दोघं अक्यूट आहे छोटे छोटे म्हणून त्यांची ऍडिशन म्हणून 90 येते मग दिस इंडिकेट्स एम टी एस इज अन अक्यूट अँगल मग इथं आपण सांगूया अँगल देअरफॉर अँगल एम टी एस इज लेस दॅन 90 बघा ना दोघांचं मिळून 90 येत आहे म्हणजे त्यातला एक जर बघितला तर 90 पेक्षा कमी राहील कारण दोघांचं मिळून 90 आहे दोघं मिळून 90 आहे त्यातला एक जर एकटा 90 राहील का दोघं मिळून 90 मग एकटा 90 नाही म्हणजे 90 पेक्षा कमी
दैट इज लेस दॅन 90 कोण एमटीएस एमटीएस लेस दॅन 90 जर एमटीएस 90 पेक्षा कमी असेल म्हणजे तो अक्यूट देयरफोर एमटीएस इज एन अक्यूट अँगल अक्यूट अँगल एमटीएस हा एमटीएस म्हणजे काय आरटीएस एमटीएस असं घेतलं काय आरटीएस असं घेतलं एकच आहे तो अँगल असं घ्या किंवा असं घ्या दॅट इज आरटीएस दॅट इज अँगल आरटीएस इज एन अक्यूट अँगल आरटीएस काय ना अक्यूट अँगल झाला कळलं का बघा बरं किती सिंपल आहे फक्त समजून घेत चला ते एकदा जर तुम्हाला ते कळलं व्यवस्थित तर काहीच अवघड जाणार नाही पुढे ओके चला पटपट कॉपी करून घ्या बाळांनो राईट फास्ट नेक्स्ट क्वेश्चन बघा आता त्यामध्ये प्रूव दॅट एनी रेक्टॅंगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल बघा आता एनी रेक्टॅंगल इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय बघा बरं मग काय त्याचा मीनिंग होतो एनी रेक्टैंगल इज ए साइक्लिक क्वाड्रिलैटरल क्वेश्चन नंबर ऑफ कितना आया था फिफ्थ नंबर चा एनी रेक्टैंगल इज ए साइक्लिक क्वाड्रिलैटरल असं म्हटलंय एकदा क्वेश्चन समजून घ्या म्हणजे तुम्हाला आंसर आपोआप कळेल क्वेश्चन ला व्यवस्थित समजून घ्या काय क्वेश्चन नंबर 5 इन ए रेक्टेंगल म्हणजे बघा समजा हा रेक्टेंगल आहे काय नाव रेक्टेंगलचं ए बी सी डी सपोज ए किंवा पी क्यू आर एस तुम्हाला जे वाटते सपोज पी क्यू आर एस इज ए रेक्टेंगल पी क्यू आर एस हा रेक्टेंगल म्हणजे हा 90 90 90 आणि 90 सगळे 90 डिग्री अँगल ओके व हा जो रेक्टेंगल आहे त्यांचं म्हणणं काय की एनी रेक्टेंगल इज ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन काय बघा तो सायक्लिक कधी असतो जर एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे सगळे हे जे व्हर्टायसेस असतात ना 1 2 3 4 हे सगळे व्हर्टायसेस जर सर्कलवर आले बघा समजा असा सर्कल आहे या सर्कलवर 1 2 3 4 हे सगळे व्हर्टायसेस आले 1 2 3 आणि 4 हे सगळे सर्कलवर आले तर त्याला काय म्हणायचं सायक्लिक पहिली गोष्ट दुसरी त्याला ओळखण्याची कसोटी काय की जर हे ऑपोजिट अँगल हे दोन ह्या दोघांची ऍडिशन जर 180 आली 180 हे दोन्ही मिळून 180 किंवा हे दोन मिळून 180 असं आलं तर समजायचं तो सायक्लिक म्हणजे त्याला असा सर्कल नाही दिला पण असं तुम्हाला कळलं बघा असं समजा हा आणि हा मिळून जर 90 90 180 हे जर दोन्ही मिळून 180 झालं तर लगेच ह्याला काय म्हणायचं इट इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय कोण सांगतो हे कॉन्व्हर्स सांगतो त्याचा कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम कॉन्व्हर्स काय सांगतो की जर ऑपोजिट अँगलची सम ऑपोजिट अँगलची ऍडिशन जर 180 आली हा क्वाड्रिलॅटरल काय असतो सायक्लिक क्वाड्रिलॅटरल कळलं सर्वांना आता बघा इथे लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ बी अ रेक्टॅंगल किंवा आपण असं काय म्हणतो त्यांनी एनी रेक्टॅंगल इज ए लेट क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी बी अ रेक्टॅंगल म्हणजे आपण काय केलं त्याला नाव दिलं सॉरी पी क्यू आर एस क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस बी अ रेक्टॅंगल पी क्यू आर एस नावाचा एक रेक्टॅंगल ते म्हणतात एनी रेक्टॅंगल कोणताही एक रेक्टॅंगल आपण त्याला नाव दिलं पी क्यू आर एस हा एक रेक्टॅंगल आहे मग बघा आता अँगल पी इज इक्वल्स टू अँगल क्यू इक्वल्स टू अँगल आर इक्वल्स टू अँगल एस इज इक्वल्स टू 90 डिग्री प्रत्येकाचं ह्याचं ह्याचं सगळ्यांचं मेजर काय 90 डिग्री आता बघा हा 90 हा 90 हा आणि हा सगळेच 90 आता आपल्याला काय करायचं नाव आता ऑपोजिट अँगल घेऊ आपण ऑपोजिट पी प्लस आर अँगल पी प्लस अँगल आर इज इक्वल टू पी प्लस आर किती आहे 90 प्लस 90 इज इक्वल्स टू 180 डिग्री बघा ना पी प्लस आर हा 90 90 180 झालं ना ऑपोजिट अँगल्स सप्लिमेंटरी तसंच आता क्यू प्लस एस करू आपण अँगल क्यू प्लस अँगल एस इज इक्वल्स टू 90 प्लस 90 इज इक्वल्स टू 180 डिग्री मग काय झालं याचं मिनिंग ऑपोजिट हिअर ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी असं म्हणतो आपण हिअर इथे हिअर ऑपोजिट अँगल्स आर ऑपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी ऑपोजिट अँगल्स आर
हियर ऑपोजिट एंगल्स आर सप्लिमेंटरी म्हणजेस काय की जे समोरा समोरचे एंगल आहेत ना हे दोन ऑपोजिट हे ऑपोजिट ऑपोजिट एंगल्स आर सप्लिमेंटरी ऑपोजिट एंगल कसे सप्लिमेंटरी आहेत देयरफॉर बाय कॉनवर्स ऑफ साइक्लिक क्वाड्रिलेटरल थ्योरम ऑपोजिट एंगल्स आर सप्लिमेंटरी देयरफॉर बाय कॉनवर्स कशाचा कॉनवर्स ऑफ साइक्लिक क्वाड्रिलेटरल थ्योरम कॉनवर्स ऑफ साइक्लिक क्वाड्रिलेटरल थ्योरम साइक्लिक क्वाड्रिलेटरल थ्योरमचा कॉनवर्स काय सांगतो की जर ऑपोजिट एंगल सप्लिमेंटरी असतील तर तो क्वाड्रिलेटर काय असतो साइक्लिक देयरफॉर क्वाड्रिलेटरल PQRS इज अ साइक्लिक इज अ साइक्लिक क्वाड्रिलेटर काय सांगितलं ऑपोजिट एंगल सप्लिमेंटरी हे दोघांची सम 180 जर हे दोघं मिळून जर 180 असतील तर हा क्वाड्रिलेटरल काय म्हणला साइक्लिक सिंपल काहीच नाही त्याच्यामध्ये फक्त काय रिझन काय ते कळलं पाहिजे जर ऑपोजिट एंगल समोरासमोरचे एंगल जर 180 येत आहे समोरासमोरचे 180 येत आहे तो क्वाड्रिलेटरल काय साइक्लिक कळलं का तिथं ते झटक्यावर रेक्टॅंगल प्रत्येक रेक्टॅंगल साइक्लिक बरोबर आहे ना का कारण त्याचे 90-90 असतात ना सगळे मग समोरासमोरचे ऍड केले तर 180 येतात हे 180 म्हणून तो साइक्लिक असतो प्रत्येक रेक्टॅंगल तेच सांगितलं ओके पटपट लिहून घ्या बाळांनो राईट फास्ट ओके थँक्यू स्टुडंट्स